हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चैनल राइड विद दिशी। आज दुपारी अनिकेतचा फोन आलता। अनिकेत म्हणाला होता आपण एक मंदिरात जायचंय, चतुर्मुखी, जे की महादेवाचं मंदिर आहे। सो लेट्स सी, आता आपल्याला तिकडेच जायचंय। पहिल्यांदा आपण अनिकेतला पिक करूया। मला माहीत नाही कॅमेरा अँगल कसा सेट केला आहे किंवा काय, फर्स्ट टाईम आहे, थोडा समजा लिहिलो। सो हम चले अभी अनिकेत के पास, हम अनिकेत को उठाएंगे, फिर हम जाएंगे चतुर्मुखी मंदिर। यस, पता नहीं क्यों ये मोबाइल की वजह से मेरा हेलमेट बहुत नीचे आ रहा है। वे ऐसा लग रहा है कोई मुझे नीचे खींच रहा है, नीचे। ये हेवी हेवी क्यों लग रहा है वे, काहे हेवी लग रहा है? मतलब एकदा सेट करून घ्यावं लागेल, खूपच खाली येतोय आणि खूप लोड येतोय माझ्या तोंडाला। हां, हे आमचं सासवड, भारी येतं आमचं सासवड, म्हणजे पीस आहे आमच्या सासवडमध्ये, एकदम भारी वाटतं। म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाचं आपापलं एरिया आवडत असतं, आपण जिथं लहानाचं मोठं झालं आहे ते आवडत असतं। तसं हां, मला सासवड आवडतं आणि कधी असं वाटतं की सासवड सोडून नको जायला। अभी हम आ गए हैं अनिकेत, अनिकेत बाहर ही रुका है, वो देखो सामने, अनिकेत सामने ही रुका है। अरे हे मोबाईल कनेक्ट केले ना, मग ते कॉल आले की मग ते डोक्याची आई का माई माई करतात, मग पेट्रोल टाकून निघू ना। जरा भोंगळे बंधूंचं चांगलं असतं पेट्रोल, भोंगळ्यांचं पेट्रोल चांगलं असतं। गाइस थोड़ा एडजस्ट करना क्योंकि मुझे पता नहीं एंगल कैसा है क्या है। लेट्स गो। अरे अरे अरे, त्याच्याकडनं पैसे घे, मी माझ्या धुंदीत निघालो, माझे पैसे राहिले असते। नशीब अंडे तुला आठवण आली पैशाची। मी असं विसरूनच जातो। सो लेट्स गो। कोण? हम ले जा रहे हैं आसमान में उंटन। अरे गाण्याची माझी पक्की वाट आहे मला। हा काय 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 म्हणाला? अरे गाडी साठणीच आहे, हमारी गाडी 60 के ऊपर जाती नाही आहे, बस हम रोड देख के चलाते है, अगर रोड अच्छा हुआ तो। कुठं आलं ट्रक? अरे बाप रे बाप, तू तर चढणार रे। चढतच नाहीये, बाप रे बाप। चलो चलो चलो, हम निकल पड़े। यहाँ पे लोग है ना, कैसे भी गाड़ी डालते हैं।
अभी सामने देखना, मतलब कुछ भी। यायला आपल्याला अंदर होईल का रे? हा हिवरेत आलो आहे. इथं पण एक महादेवाचं मंदिर आहे. मला जेव्हा मी लहान होतो बालवाडीत पहिली दुसरीत, त्यावेळेस आमची इथं चालत चालत ट्रिप घेऊन यायची. आणि हे ते मंदिर महादेवाचं, मस्त मस्त एकदम भारी. बाप बापच येतो आपला बाप. इलेक्ट्रिक हे इलेक्ट्रिक गाड्यांचा शॉकच नव्हे, मतलब काही पण कधी पेट घेईल सांगता येत नाही भाय. आपल्याला ते इलेक्ट्रिक गाड्या पण नको. चलाओ ना नैनो से बान रे, चलाओ ना नैनो से बान रे, जान ले लो ना जान रे टू, जान ले लो ना जान रे. शामिल ना हो शामिल ना हो, शामिल ना हो शामिल ना हो, हमरा भूतो से, हमरा भूतो से प्राण रे. जीवा शिवाची बैल जोड. हा या आणि घेत इथं आहे ना, इथं अय इथं कादरेचं कादरेने शॉप टाकलं इथं. अ कादरे हो का काळा काळा शर्ट घालून कादरे. हां कापून टाक ना मग, खालचं पण कापून टाक. मुझे टोटल 12 ज्योतिर्लिंग करने हैं, उसमें से 4 हो गए हैं. नेक्स्ट टाइम देखेंगे, मैं और अनिकेत जाकर आएंगे घृष्णेश्वर, जो यहाँ पे छत्रपति संभाजी नगर में है. तो हाँ नेक्स्ट मंथ जाने का प्लान कर रहे हैं वहाँ पे, क्योंकि मेरे वो पाँच हो जाएंगे. मतलब पहला हमने किया था उज्जैन का महाकाल, फिर ओमकारेश्वर किया था, वो भी एमपी में ही है, फिर उसके बाद भीमाशंकर त्र्यंबकेश्वर. सो हाँ अभी घृष्णेश्वर करेंगे, फिर लेट्स सी केदारनाथ जाना है, केदारनाथ बाबा को मिलना है. पता नहीं कब जाएंगे, कब नसीब में होगा, बाबा का कब बुलावा आएगा पता नहीं. हाँ लेकिन जाएंगे तो ज़रूर. यहाँ से यही से है ये वाला है ना पठारवाड़ी, इथून 5-6 किलोमीटर आतमध्ये, म्हणजे असं काही लांब नाही आहे, खूप जवळच आहे. पण हां मंदिर आतमध्ये थोडं 6 किलोमीटर. ओ वो मनिया अग ग ग ग ग ग ग क्वालिटी रोड. हां ठीक आहे. हां साप होता, नको बाबा माझी फाटती. माझ्या आईने मागाशी मुंगूस पाहिलं घराच्या मागे. अरे आमची तर हेच केलेलं घराखाली, त्यांनी जागाच केली, खड्डे बिड्डे खांदून मस्त झोपलेले. आणि आमची आई त्यांना म्हणते मुंगसा मुंगसा तुला रामाची शपथ, ते मुंगूस थांबून तोंड दाखवते खरंच. आपण ही बाईक इकडे आणून चूक केली का? रोड चांगला नाही आहे. हां या साईडला तशा गाड्या चांगल्या आहेत. नाही नाही चढायला नाही रे, चढायला चढेल गाडी, बट रोड चांगला नाही आहे रे. फिर हमको क्या करना चाहिए, आराम से निकलना चाहिए, ऐसे धीरे धीरे से रास्ते से जाना. वाचलो. अरे गेअर पड भाई, खतरनाक स्पीड ब्रेकर करून ठेवलेत.
आणि इकडं स्पीड ब्रेकरची गरज पण नाही आहे. असे इथं लोक हळूच चालवणार असं अशा खड्ड्यांमध्ये. आजी पाणी घेऊन चालल्यात. मुंगीसारखा घाट चढून आपल्याला वरती जायचं आहे. फिर उपर जाने के बाद है महादेव. महादेव बाबा की जय. हां वाव इथून कसलं भारी दिसतंय. पाऊस. हां पाऊस पाहिजे होता मग भारी वाटला असता. अजून बारिश आई है. फिर पुरंदर किले पे भी जाएंगे हम. वहां पर भी बहुत मजा आता है बारिश के टाइम. मजे ही मजे. गाडी आपली कोपऱ्यात लाव असं म्हणतोय मी. हा हे महादेवाचं मंदिर आहे. जास्तच ब्राईटनेस आलता नाही का. सो आजूबाजूचं वातावरण असं आहे. पावसाळ्यात खरंच मजा येते इकडे. पावसाळ्यात खूप भारी वाटतं. हे आहे अनिकेत होल्ले. तुम्हाला एक मजा दाखवतो. अनिकेत चल ना तिकडं त्या बोर्डकडे. बोर्डकडे चल ना. आपण त्या ह्याच्याकडे जाऊया बोर्डकडे. वातावरण किती मस्त इथं. परिसर खूप चांगला आहे. लहान मुलगा खेळते कसं त्या पप्पीसोबत. म्हणजे मोस्ट ऑफ तरी असेच लोक आहेत जे की कपल आहेत. आणि तुम्हाला ते खास मज्जा दाखवतो. हे काय लिहिलं आहे. कपलने जास्त वेळ फोटो काढू नये. आपला अपमान करून घेऊ नये. ही आहे पुणेरी पाटी. ॲक्च्युली खरंच पुणेरी पाटी. गुरुदेवदत्त हे आहे कुंड. ज्यात आत्ता पाणी नसतं काही. चल ना तिकडे त्या साईडला जाऊ. तिथून ते पलीकडचं भारी वाटते खूप भारी. इकडून इकडे बघायची मजाच वेगळी. वाव सुख सुख. पण काय म्हणा असं म्हणजे आउटसाईडला कुठं आलो ना देवाच्या इकडं खूप अशी शांती भेटते. आता आतमध्ये गेलतो ना असं 2 मिनिट वाटत होतो बापरे काय शांती इकडे. जे आपल्याला नाही मिळत सिटीमध्ये. वा ह्याला म्हणतात सुख शांती आणि समाधान. आम्ही कुठं गेलतो त्या डोंगरावर एकदा गेलतो. तिथून असं सरळ वरती वरती चालत चालत गेलो. तिकडे गाडी लावली होती. हां आपण तिथं गाडी लावून असं गेलतो ना वरती चालत चालत. हाय ग आठवड्यातून एक दिवस तरी असं आलं पाहिजे संडेचं. कारण आपण सोमवार ते शनिवार शुक्रवार मला तरी सोमवार ते शुक्रवार कामच करतो आपण ऑफिसमध्ये. आठवड्यातून एक दिवस काढला पाहिजे असं कुठंतरी भटकलं पाहिजे माणसाने. तरच आपल्याला आपली लाईफ जगता येते व्यवस्थित. नुसतं काम 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 करून काय करायचं आहे. कुठं पैसे घेऊन जाणार एवढे. भाई माझी उताराने अशी फाटते ना. एक त्या गाडीला डिस्क ब्रेक आहे. खाचकीने दाबली की खाचकीने उलट्याच पाचकीने हॉस्पिटलमध्ये. आणि मागचा पहिला हॉस्पिटलमध्ये जातो. डायरेक्ट सासवड. हा संत सोपान काका हॉस्पिटल. अरे हे अजून कपलीकडेच आहे का. नाही नाही ह्यांचं पेट्रोल संपलंय ना म्हणून. आता ह्यांना पेट्रोलसाठी
गावाच्या बाहेर जावं लागेल, त्या रोडला जाऊन पेट्रोल घेऊन यावं लागेल यांना. नको, आत्ताच महादेवाला जाऊन आले ना कुठं कोंबडी. तुला माहिती का आणखी ते तीन प्रकारचे हे असतात भक्त, जे नॉनव्हेज वगैरे खाऊन दे भक्ती करतात ना, ते आघोरी भक्त असतात. आणि जे सात्विक असतात ना, ते म्हणजे मांस मच्छी काही नाही खात, कांदा लसून, ते सात्विक लोक असतात. सो असे प्रकार आहेत भक्तीचे. सो आपण मोडतो ह्याच्यामध्ये. थांबा द द द द द द द वाव, ते मस्त हे केलं नाही का त्यांनी, पण मस्त बांधलं आहे. हां, तर आपण मोडतो अघोरी भक्तमध्ये. उड़ता फिर मैं तू संभल ना जाए ना आज दिल शायरन. इथं स्पीड ब्रेकर आहे वाटलंच मला. नाही अनिकेत, नाही, तुझ्या बोचेला जरासुद्धा धक्का लावून देणार नाही मी. अधूनमधून लागतो ते माफ कर. आता हा आपला रोड, आता इथून आपण 100, 200, 300 जायचं. 100 म्हणजे 10, 200 म्हणजे 20, 300 म्हणजे 30. आपला टॉप स्पीड 600 असतो, म्हणजे 60. ऐ गं, म्हटले झाडाला काय लागले, म्हटलं असले कसले फळं. बोले बाबा मैं तेरी सुन लू जाता हूँ भाई. म्हणून मी आहे ना गाडी एकदम सेफ चालवतो, क्योंकि मुझे पता है लोग थोड़ी भी ऐसे गाडी करते तो मेरी फट जाती है, इसलिए मैं गाडी एकदम आराम से चलाता हूँ. 60-70, 60-70, 60-70 खचार खचार खचार, क्योंकि अपने को जाना है घर. मेरी माँ मेरी वाट बगती है, सो माँ के लिए मुझे जीना है. मेरे माँ के लिए मुझे जीना है, मेरी माँ घर पे वाट बक रही है. हमको निकलना है एक बार सोलो ट्रिप. हम जाएंगे कोल्हापुर देवदेव करने के. हम देवदेव करेंगे, कारण देव है तो हम है. बघा, इथून रोड जाता सरळ आतमध्ये कानिफनाथला. इथून तुम्ही सरळ सरळ गेलं की त्या डोंगरावर पोचताल. कानिफनाथ महाराज की जय. होळीच्या दिवशी खूप मजा येते कानिफनाथला. लोक इतके खेळतात होळी तिकडे, इतके खेळतात, काय विचारायास नको. इथं स्पीडू ब्रेकर आहे, छोटासा स्पीडू ब्रेकर आहे, एकदम किंचितसा. और आज की छुट्टी हो जाएगी समाप्त, फिर कल से दोबारा ऑफिस 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 जाएंगे हम जाएंगे. मैं डेली व्लॉग बनाऊंगा, मतलब ऑफिस जाते जाते भी व्लॉग बनाऊंगा. काम ही क्या है अपने को, हाँ, मतलब रोड में कोई ना कुछ दिखता है, ये हुआ आज वो हुआ, दिखता ही रहता है. तो ठीक है ना, मैं सारा का सारा कैप्चर कर लूँगा अपने मोबाइल में. फिलहाल तो मोबाइल बेस्ट है. बोले बाबा मैं तेरी. आलो रे, आलो चांबळीत, आलो ये चांबळी चांबळीत चांबळी ऑटोमॅटिक. ना 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 ना, मला दिसलंच नाही स्पीड ब्रेकर, तो स्पीड ब्रेकर दिसलंच नाही मला तो. आपण सहाव्या ह्याच्यावर आहे. नाही भाई, आपण लगेच साईडने काढायचे, डुपाक चुपाक लगेच साईडने जाऊ ना कादीरकडं.
पहचान लिया? बसा। अरे बाप रे बाप रे बाप, ओळख लगी? किधर गए थे? यहाँ पे महादेव के मंदिर थे ना आगे, चतुर्मुखी वहाँ पे ऐसे। हाँ उसका ऊपर का थोड़ा कम कर दो और नीचे का भी थोड़ा। हाँ बाकी एकदम आराम से भाई, देख तुम्हारी दुआ से सब कुछ ठीक। हाँ ये मला काय वाटतं अनिकेत, आपला सगळा व्लॉग असं तिरक आलेला आहे? अरे अपने को घंटा फर्क नहीं पड़ता, पड़ता है लेकिन नहीं पड़ता। मौसम मस्त ना, जाऊ दे हलत माझ्या तोंडात। चला ना 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 ना, रुकने का नहीं, अरे थकने का नहीं, स्टाइल में चलते रहने का। अरे भेजा गाय को सड़काने का, सही बोलता है सही बोलता है, टेंशन काय को लेने का। मी जास्तच हिम्मत करतोय का? एवढी हिम्मत माझ्यात आली कुठून? मी जास्तच हिम्मत करत होतो, नुसता ओट एक वर ओट एक ये आईला। हा हा ओवरटेक करताना वाटत नाही रे। हा अरे असे असे निघते ना भाई ट्रॅफिकमधून, पण मला आलाय आलाय मला अंदाजा तेवढा। सो यही था आज का व्लॉग, अभी मुझे लगता है यही पे ख़त्म कर दूँ क्योंकि मुझे जाना है अब थोड़ा बाहर, तो मैं आज का व्लॉग यही पे ख़त्म करता हूँ। कुछ नहीं, आज गुड़ी पड़वा भी था तो एक छुट्टी थी, तो सोचा कि एक छोटा व्लॉग बनाया जाए। और अनिकेत बोला था कि नज़दीक जाकर आते हैं चतुर्शृंगी, क्या मंदिराचं नाव काय रे मी विचार, चतुर्मुख, चतुर्मुख मंदिर, तो वहाँ पे जाकर आते हैं। तो बस यही, कितना किलोमीटर होगा अंदाजे होगा 30 किलोमीटर जा, मतलब दोनों साइड का 30 किलोमीटर पकड़ के चलो, 30-35। हाँ तो इतना ही था। सो हम सोच रहे हैं कि संडे, तो संडे हमारा व्लॉग का चालू है, मतलब कुछ प्लान करते। लाला मेरे को बोला था कि हम क्या फोर्ट जाने वाले, कुछ उसका प्लान है, उसका रायगढ़ वगैरह, मतलब रायगढ़ से स्टार्ट करना है उसको, तो वो पूरा रायगढ़ वगैरह वो बोल रहा है कि देखते हैं। अभी मुझे ऑफिस के चक्कर में क्या पता टाइम मिलता है कि नहीं, लेकिन हाँ संडे का कभी टाइम मिलेगा तो हम जरूर जाएंगे। वैसे ये अभी दिखता नहीं है लेकिन हमारे पास है। हाँ सो नज़दीक है हमारा पुरंदर फोर्ट, सो देखते हैं कभी आपको पुरंदर किला भी दिखाएंगे। हमारे छत्रपति संभाजी महाराज का जन्म स्थान है वो, सो वहीं पर भी जाएंगे हम। बस आज का दिन ख़त्म, जल्दी से फटाफट सब्सक्राइब करो और चैनल को शेयर करो, अपने दोस्तों को दिखाओ। ऐसी ही बकचोदी सुनने मिलेंगे आपको हर दिन हर रोज़ हर व्लॉग में। बस बाकी कुछ नहीं, चलो सी या बाय बाय। सब्सक्राइब करना, सब्सक्राइब करना, बाय बाय।